ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नांदगाव महाराष्ट्रातील संतवीर परमपूज्य बंडा तात्या कराडकर यांना आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर स्थानबद्ध केल्यामुळे त्याच्या निषेधार्थ नांदगाव तालुक्यातील वारकरी यांच्या मार्फत टाळ मृदुंग वाजवत नांदगाव तहसील वरती निषेध दिंडी काढण्यात आली होती. यावेळी वारकऱ्यांमार्फत नांदगाव तहसील येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनात अभप बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केल्याने तमाम वारकरी बांधवामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून ही संतापाची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. तसेच आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवा असे देखील निवेदनात वारकऱ्यांमार्फत निवेदनात सांगण्यात आले आहे. या निवेदनावर बाळकृष्ण बुरकुल, भावराव निकम, ज्ञानेश्वर बोगीर आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी किरण. निघाले असता या सरकारने त्यांचा विश्वासघात करून त्यांना नजर कैदेमध्ये ठेवलं. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा घोर अपमान या सरकारने केलेला आहे. विशेषतः वाईट हे वाटतं, काँग्रेस राष्ट्रवादी निधर्मी आहे पण ज्या पार्टीचे मुख्यमंत्री आहेत, ज्या भगव्यावरती निवडून आले की लोकांना हिंदुत्वाचं गाजर त्यांनी दाखवून मुख्यमंत्री झाले आणि जे जाऊ कंपनीच्या वेळेला बंडातात्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही तुमच्याबरोबर आहोत असे सांगणारे त्यांनीच तात्यांना नजर कैदेमध्ये ठेवावं, तात्यांना अटक करावी याच्यासारखं दुर्दैव नाही. रावण असेल, त्यानंतर भक्त प्रल्हादाचे पिता हिरण्यकशिपू असतील, यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये संत मंडळीवरती एवढा अन्याय केला नाही. असा कठोर अन्याय या उद्धवा अजब तुझे सरकार या उद्धवजींनी केलेला आहे. उद्धवजींना त्यांच्या आजूबाजूचे असलेले काही राव तुलाजी हिंदुत्वापासून दूर नेत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो आहे, मुख्यमंत्री महोदय, तुमच्या आजूबाजूचे जे राव तुलाजी आहेत तुम्हाला ते संपवण्याच्या मार्गावरती आहेत. वारकऱ्याचा शब्द आहे, एक दिवस तुम्हाला या वारकऱ्यांची नक्की आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचा तीव्र शब्द निश्चित करतो. माझं नाव भाऊराव वाल्मिक निकम, टाकळी बदलून अजून बोल कोणी. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं.